ब्रेकिंग बातमी आहे. शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर झाली आहे. या जिल्ह्यातल्या 46,424 शेतकऱ्यांच्या दुसऱ्या यादीत समावेश आहे. सध्या प्रशासनाकडून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर पहिल्या यादीतल्या 2 गावातल्या शेतकऱ्यांना पैसेही मंजूर झालेत. 2 गावातल्या 112 शेतकऱ्यांच्या खात्यात 1,05,00,000 रुपये आलेत. लवकरच जिल्ह्याभरातल्या शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण होऊन त्यांना कर्जमाफी मंजूर असल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. आणि या शासनाच्या मूळ ध्येय धोरणाप्रमाणे 2,00,000 ज्यांची कर्ज आहेत त्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय या शासनानं पहिल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये नागपूर या ठिकाणी घेतला. आणि काल संध्याकाळपासून राज्यामधले इतर सर्व जे अकाउंट्स आहेत ते त्या ठिकाणी सर्व पब्लिश करायचं काम रात्रभर त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने सुरू होतं. आणि ते काम अतिशय स्मूथपणे चांगल्या प्रकारचं काम हे त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्यामध्ये साधारणपणे पोर्टलवर अपलोड झालेल्या खात्यांची संख्या ही 31,00,000 त्या ठिकाणी, यादी प्रसिद्ध केलेल्या खात्यांची संख्या 22,00,000 त्या ठिकाणी. मुंबई गोवा महामार्गावरील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या नव्या बोगद्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. तब्बल 20 किलोमीटर लांब असलेल्या कशेळी घाट पार करण्यासाठी 45 मिनिटं लागतात. भविष्यात हाच घाट अवघ्या 15 ते 20 मिनिटात पार करणं शक्य होणार आहे. या घाटात 2 नवे बोगदे बांधण्यात येत आहेत. नव्यानं बांधण्यात येणारे हे 2 बोगदे 6 लेनचे असणार आहेत. 2021 पर्यंत या बोगद्यांचं काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भातील न्यायालयीन लढाईसाठी आज बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेली मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक घेण्यात आली. ही बैठक झाल्यानंतर मराठा आरक्षणाबाबत सरकारची बाजू भक्कम असल्याचा विश्वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. 17 मार्चला या प्रकरणी सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. शरद पवार आणि माजी मंत्री फौजिया खान यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ही महाविकास आघाडी पहिल्यांदाच राज्यसभेची निवडणूक एकत्र लढणार आहे. त्यामुळे शरद पवार आणि खान यांचा राज्यसभा निवडणुकीतील विजय सोपा मानला जातो आहे. मध्य रेल्वे मार्गावरील टिटवाळा इथे आज रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. आज रात्री 11:30 ते रविवारी रात्री 2:30 CSMT कडे जाणाऱ्या मार्गावर 3 तासांचा ब्लॉक असेल. तसंच रविवारी रात्री 2 ते 5:00 3 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी रेल्वेच्या 3 मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर ठाणे कल्याण दरम्यान 10:43 ते 3:46 ब्लॉक असेल. पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर हार्बर ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा ही रद्द केल्या जातील. होळी सणानिमित्त रेल्वे प्रशासनानं 4 विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 11 मार्च आणि 12 मार्चला लोकमान्य टिळक टर्मिनस ते नागपूर सुपरफास्ट स्पेशलच्या 2 अतिरिक्त फेऱ्या असतील. तर 13 आणि 14 मार्चला पुणे नागपूर सुपरफास्ट स्पेशलच्या 2 अतिरिक्त फेऱ्या सोडण्यात येतील.